नमस्कार. बीबीसी मराठीवर तुम्ही ऐकत आहात गोष्ट दुनियेची. माझं नाव आहे गुलशन. दर आठवड्याला आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधतो ज्याचा जगावर आणि कदाचित तुमच्या आमच्यावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीवर. ही आहे आजची गोष्ट दुनियेची. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. उन्हाळ्यातली एक रात्र होती. एका हॉटेलच्या खोलीत लोळत पडलेल्या एका व्यक्तीच्या कानाजवळ हा आवाज खूप त्रास देत होता. हात हलवला तरी त्याचं गुणगुणणं काही थांबलं नाही, त्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिडही वाढत होती. त्याने काही काळ धीर धरला आणि अखेर तो क्षण आलाच, कारण तेव्हा त्या हॉटेलच्या खोलीत एक वेगळीच दहशत होती. तो डास मलेरिया, डेंगू किंवा झिकाचा वाहक असू शकला असता. ब्राझीलच्या मायलिन फरेरा यांनी ही दहशत पाहिली आहे. 2016 एका रात्री एका डासाने त्यांचा चावा घेतला. काही महिन्यांनंतर त्यांनी त्याच्या बाळाला जन्म दिला, पण ते बाळ जन्मतःच मायक्रोसेफिली आजाराने ग्रस्त होतं. याचं कारण होता एक डास, ज्यामुळे रक्तात या आजाराचा व्हायरस आला होता. त्यावर्षी ब्राझीलमध्ये अशा हजारो केसेस सापडल्या होत्या, ज्यामुळे तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने याला एक ग्लोबल इमर्जन्सीही जाहीर केलं होतं. दरवर्षी आपल्याला डासांचा त्रास सहन करावाच लागतो. कुठे मलेरिया, कुठे डेंगू, कुठे चिकुनगुनियाची साथ पाहायला मिळते. आणि डास म्हटलं की आपल्याला नाना पाटेकरचा तो एक डायलॉग तर आठवतोच. एक मच्छर साला आदमी को बना देता. तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की आपण जगभरातल्या डासांना एकदाच संपवून का नाही टाकत. जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रातल्या तज्ञांकडून बीबीसी मराठीच्या गोष्ट दुनियेची या जागतिक मराठी पॉडकास्टमध्ये. आताच ऐका हा संपूर्ण एपिसोड ॲपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटीफाय या ॲप्सवर आणि bbcmarathi.com वर.